राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद पेटला आहे. यावर राज्य सरकारला तोडगा काढता आलेला नाही. मात्र यावर कर्पूरी ठाकूर फॉर्म्युलाच एकमेव पर्याय असल्याने आणि तो लागू करणे गरजेचे आहे. शरद पवार यांनी जरी केंद्राला बघ्याची भूमिका घेता येणार नाही असे सांगितले असले तरी हा प्रश्न राज्य सरकारचा आहे. मराठा निवडणूक लढले तरी महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसेल, पण सत्ताधाऱ्यांना जास्त फटका बसेल अशी प्रतिक्रिया यावर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे. काय सांगाल, एकीकडे आता अजून हे प्रश्न सुटलेले नाही, त्यात शरद पवार म्हणतात की केंद्र सरकारने बघायची भूमिका घेता येणार नाही. एकूण काय सांगाल? बघा, जरांगे पाटील यांचे जे जेव्हा उपोषण सोडवलं तेव्हा सरकारने त्यांना एक महिन्याचा अवधी मागितला होता. 13 जुलैच्या पूर्वी जर त्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर ते म्हणाले की मी सगळे उमेदवार उभे करील आणि 288 मतदारसंघामध्ये मराठा समाज आणि इतर समाजातसुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. धनगर समाज असो, बंजारा समाज असो, SC ST किंवा मुस्लिम समाज यांना सोबत घेऊन मी राजकारणात उतरील असंही त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे हाके जे लक्ष्मण हाके जे उपोषणाला बसले आहेत त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का लागू नये आणि ओबीसीमधून आम्ही देता येणार नाही. याच्यामध्ये योग्य तो तोडगा जर काढायचं झाला तर आपल्याला कर्पूरी ठाकूर फॉर्म्युलाचा विचार करायला पाहिजे. त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात बांट्या आयोगाने जो एम्पिरिकल डाटा मिळवलेला आहे त्यानुसार आपलं जे आरक्षण आहे 27%चं 48%पर्यंत आपल्याला ओबीसीचं आरक्षण नेता येईल आणि ते केल्यानंतर आपल्याला मराठा कुणबीला वेगळं आरक्षण देता येईल, ज्याच्यामुळे धक्काही लागणार नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सरकारने आता खरं म्हणजे विचार करायला पाहिजे. कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला जर आपण लावला तर आपल्याला आरक्षण हे कायद्याने, मी हे सांगतो की एम्पिरिकल डाटा आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला कायद्याने 27% आरक्षण जे आहे ओबीसीचं वाढवता येईल आणि त्यानंतर त्यांना अकोमोडेट करता येईल. दुसरं असं आहे की मराठा कुणबी एकत्र हे सगळे आल्यामुळे की आता जो भयभीत झालेला आहे तो ओबीसी समाज आहे. कारण त्यांचं सामाजिक आरक्षण तर केलंच गेलं, शैक्षणिक आरक्षण केलंच गेलं, नोकरीविषयक आरक्षण केलं, पण तू राजकीय आरक्षणालासुद्धा मोठा धक्का लेखलेला आहे. तो धक्का जर काढायचा असेल तर आपल्याला परत कर्पूरी ठाकूर फॉर्म्युलालाच आपल्याला पुढे आणावं लागेल आणि हे काम आपल्या सरकारचं आहे. माननीय शरद पवार साहेबांनी जी भीती किंवा एक सांगितलं आहे की केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, त्यांनी जर सकारात्मक काही निर्णय घेतले तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असं माननीय शरद पवार साहेबांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे असं आहे की केंद्र सरकारचं इन्व्हॉल्वमेंट येतच नाही याच्यामध्ये. म्हणजे कायद्याने राज्य सरकारलाच अधिकार आहे ओबीसीबद्दल आरक्षण देण्याचे, त्याच्यामुळे राज्य सरकारनेच निर्णय घेतला पाहिजे आणि राज्य सरकारने सकारात्मक जर निर्णय घेतला तर निश्चितपणे सर्व माननीय शरद पवार साहेब आणि विरोधी पक्षांचीसुद्धा याच्यामध्ये मदत लागेल, जेणेकरून हा जटिल प्रश्न आपण महाराष्ट्रातला सोडवू शकू. लोकनायक न्यूज